बाई म्हटलं की घर हे समीकरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण घरातली एक एक वस्तू बाई ही कशी जमा करते हे तिचं तिलाच माहिती असतं. पण एक दिवस असा उजाडतो की या सगळ्या वस्तू अचानक आपल्या डोळ्यासमोरून नाहीशा होतात. असा काहीसा दिवस जो आहे तो उषा यांच्या आयुष्यात आलेला आहे. काय आहे तो दिवस आणि नक्की काय झालं होतं त्या दिवशी हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय झालं उषाताई, आज तुमच्या घराची अवस्था आपण बघतोय, ही अवस्था नक्की कशी झाली? पाणी आलं आमच्या इकडून कड्याकडून खालून जमिनीतनं पाणी आलं, फरशा फुटल्या. 30 वर्ष तुम्ही इथे राहता, पण 30 वर्षात असं कधी झालं? 30 वर्षात एवढं नुकसान नाही झालं, पण ह्या वर्षी खूप झालं. काय कसं येत होतं पाणी मध्ये आधी, पण एवढं नव्हतं, थोडं आलं की थोडं जायचं लगेच, पण ह्या वेळेस खूपच आलं. पण थोडं येत होतं, येत होतं. काय तुम्हाला कसं कळलं त्या दिवशी काय झालं? आमच्या ह्या फरशा आहेत ना, ह्या फरशा उखलल्या, इथून जमिनीतनं पाणी आलं खालून. मग आम्हाला कळलं की पाणी आलं, मग पाठी मागणं इकडून इकडून सगळीकडनं पाणी आलं घरात. मग तुम्ही घरात बाहेर कधी पडला? लगेच हाय असं टाकलं, घरात पाणी दिसलं की आम्ही बाहेर पडलो. काही कुठली वस्तू घेतली नाही किंवा काय नाही, लगेच बाहेर पडलो. तुम्हाला आपत्कालीन व्यवस्था किंवा अशा काही प्रकारची किंवा शासनाकडून किंवा गव्हर्नमेंटकडून पालिकेकडनं कुणी सांगायला आलं होतं का घर खाली करा? नाही, कोणीच काही सांगायला नाही आलं. आम्हाला सूचनाच नव्हती दिलेली आणि आम्हाला सांगितलं पण नव्हतं. आम्ही आमच्या घरातलं पाणी बघितलं, बाहेरचा पाण्याचा ओघ बघितला काय येते, आणि आम्ही तसेच सगळे बाहेर गेलो. कुठे गेला? रोडला. रोडवर पूर्ण रात्र रोडवर काढली. आणि नंतर कोणी हॉलमध्ये मंदिरामध्ये पोरांनी आमच्या इथल्या मंडळाच्या आम्हाला जायला जागा दिली. किती वर्षापासून मला 30 मी आणि माझा मुलगा 30 वर्ष झाली मी राहते इथेच. मुलाचं शिक्षण इथेच जाय, सगळ्या गोष्टी इथेच. तुम्हाला वाटलं होतं असं कधी की अशा पद्धतीनं पाणी येऊ शकतं किंवा असे काही करायचं नव्हते वाटलं? पहिल्यांदाच झालं. लग्न होऊन तुम्ही याच घरात आला तेव्हा वाटलं होतं असं काही नाही वाटलं, कधीच नाही वाटलं. यायचं पाणी पण थोडंफार यायचं आणि जायचं, ते काही एवढं नुकसानदायक होत नव्हतं पाणी, पण यावेळेस खूप नुकसान झालं. पण मग आता हे तुम्हाला कधी दिसलं हा सगळा घराचा पसारा अवतार जो आहे? अवतार आम्हाला आम्ही परवाची पूर्ण रात्र गेली. आम्ही काल सकाळी जेव्हा घराकडे इकडे आलो तेव्हा आमच्या घरभर गाळ होता. घरभर गाळ, सगळे भांडे गेलेले, कपडे गेलेले, आणि काही आमचे मिक्सर, काही सिलेंडर, आमचे काय गोष्टी असतील ते सगळे गेलेले. मिक्सर म्हणजे कुठलंही एकही भांडे, एकही भांडे नाही. आणि काही भांडे आहेत ते इथं गाळापुढं बसलेत सगळे. सगळा गाळच गच्च भरला होता. म्हणजे वरपर्यंत गाळ बसले? सगळा वरपर्यंत धान्य बघा, धान्य भिन्न सगळंच गेलं. मग हे सगळं तुम्ही कसं म्हणजे हे बघितल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? वाईट वाटलं, रडायला यायला लागलं, पण काय करणार ना. कुणाची मदत आली का, शासनाने काही सांगितलं का? मदत नाही, मदत केली आहे आमच्या इथल्या पोरांनी, नगरसेवकांनी, खाण्याची, पाण्याची, चहा पाण्याची सगळ्याची मदत केली आमची. फक्त अजून काय आमच्या घराची दुरुस्ती आणि आमचं काही हे आर्थिक नुकसान झालं याची भरपाई कुणी द्यायला तयार होईना. किती नुकसान झालं? खूपच नुकसान झालं. आता ते सांगता येत मोजल्यासारखं आता राहिलंच नाही काय. हाय असंच कपडे नाही बाहेर येत, आम्ही कपडे सुद्धा आमच्या अंगावरचे लोकांचे घातलेले. वाईट वाटत, मग काय करणार ना. काय विचार केलाय पुढचा? काय नाही विचार केला. आम्हाला योग्य ठिकाणी आम्हाला राहण्याची सोय त्यांनी करावी. आमचे जेवढे की काही घर आहेत या वड्याच्या किनारची, त्यांना आम्हाला प्रत्येकाला कुठं ना कुठं त्यांनी आमची सोय करावी, बस एवढंच आमची इच्छा आहे. आमचं नुकसान झालं तरी आम्हाला काही दुःख नाही किंवा काय नाही, फक्त आमची राहण्याची चांगल्या ठिकाणी सोय त्यांनी करावी, पुढच्या आमच्या येणाऱ्या पिढीला व्यवस्थित त्यांनी द्यावं, बस एवढीच इच्छा आहे. किती वर्ष ज्या घरामध्ये काढली त्या घराची अशी अवस्था बघ, या घराची अवस्था बघूनच आम्हाला कसतरी झाले. त्या घरामध्ये तुम्ही इथे बघतोय आपण, इथल्या आजूबाजूच्या घरांची अवस्था बऱ्याच विदारक आहे. सगळ्याच घराची अवस्था अशीच आहे आमच्या इथं शेजारची. तुम्ही एकमेकांना, शेजाऱ्यांनी मदत केली म्हणून तुम्ही बाहेर पडू शकता? हा, सगळे एकमेकाला आमच्या पोरांनी सगळ्यांनी मदत केली, आम्ही सगळे बाहेर पडलो. मग आम्ही मुलं म्हणली, पोरं म्हणली, आमची सगळं हाय तो जट ठेवा, फक्त तुम्ही बाहेर या. आता विचार केलाय पुढचं काय कसं करणार, काही कुणाची काही मदत होती काय करणार? कोण करल ते करल, नाही करल ते नाही करल. आता ते आपण तर काय बोलू शकत नाही कोणाला. मुलगा काय करतो तुमचा?
मुलगा काम करतो, त्याचा हातभार आहे, वॉटर प्रूफिंगचे काम करतो, कधी काम असत कधी नसत, असं आहे सगळं. मी धुण्याभांड्याची काम करते. सगळं आयुष्य तुम्ही या घरामध्ये? मी माझीच काढलेत, आज 15-20 वर्ष झाले मिस्टर जाऊन. मी माझं आयुष्य स्वतःच काढलेलं आहे. पण पहिलं बी काही गोष्टी घडल्या तर ते आम्ही कोणाला मागायला गेलो नाही किंवा काय नाही. पण आता खूपच झालंय नुकसान, तर आम्हाला आम्हाला मदत मिळावी एवढीच. मुलगा आणि तुम्ही एकट्याच राहता? हो, दोघेच राहतो आम्ही. आणि शिक्षण कसं केलं मग मुलाचं? धुणेभांडे करून, धुणेभांडे करूनच शिक्षण केलं. नातेवाईकांची काही मदत? नातेवाईकांचं आता प्रत्येकाचं त्यांचे त्यांचे मुलं असतात, त्यांचाही प्रपंच असतो. येतात, भेटतात, बोलतात, जरा दिलासा देतात आणि जातात सगळे. आजूबाजूच्यांची काही मदत? आजूबाजूंच्यांची म्हणलं तर आता मंडळातले मुलं हेच मदत करतात आम्हाला, खाण्यापिण्याचे, नगरसेवक म्हणा हे म्हणा, सगळे मदत करतात. इथे मंदिरात होतात तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये होतं का की आपण गेल्यानंतर आपल्याला असं काय बघायला लागलं? वाटलंच नव्हतं आम्हाला. घर बघितलं की आम्हाला कसं तरी झालं की आपलं घर आपला संसार हे असा झाला. तिनका तिनका गोळा केलेले लोकांनी, आपल्याला दिलेले काही वस्तू काही सगळं गेलं, असं झालं. पण पुढचं काय विचार केला आता? आता हे सगळं तुम्हीच उभं केलेलं होतं, आता एका दिवसात हे जवळजवळ नाही झालंय. आता इथून पुढचा विचार तुम्ही काय केलेला? आता पुढचा विचारच काय करता येणार? अजून कामच आम्हाला काय करता येणार? तर विचार काय करू? ते बघतोय आणि गप बसतोय, बघतोय आणि गप बसतो. जेवढं होत आहे तेवढं निघतंय काढतोय आम्ही, तेवढंच चाललंय आमच्या हातनं आता. ज्या दिवशी पाणी आलं त्याच्या आदल्या दिवशी किंवा एक दोन दिवस आधी कधी तुम्हाला असं इंटिमेशन दिलेली होती का की पाणी येऊ शकतं, आल्यावर असं करणं आवश्यक आहे? आम्हाला कुठली सूचना नव्हती, काहीच नव्हतं दिलेलं. हे झाल्यानंतर कोण कोण आलेलं होतं इथे? झाल्याच्या नंतर आमचे नगरसेवक आले, मंडळाचे मुलं वगैरे सगळे आले, सगळ्यांनी बघितलं, मीडियावाले पण येऊन गेले, मुक्ताताई पण येऊन गेल्या, मुक्ताताई टिळक पण येऊन गेले. बाकीची माहित नाही, आम्ही आमच्या कामाच्या ह्याच्याच राड्यात होतो एवढंच. पण हे सगळं साफसफाई करायला याला कोणाची मदत झाली? नाही नाही नाही, मदत नाही झाली कोणाची. तुमचं बाहेरचे लोक काढले थोडेफार घाण कॉर्पोरेशनच्या लोकांनी, पण घरातले आमचे आम्हीच करतो. जसं जसं पाणी येईल तसं तसं, म्हणजे जसं जसं आम्हाला आवडता येईल तसं तसं आम्ही काल सकाळपासून रात्रभरपासून आम्ही काल सकाळी काल रात्रीपासून सगळं काढतोय. हे काढून कुठे टाकलं? इथे सगळीकडेच हे असेल ना, सगळीकडेच माती बसलेली माती होती. पाण्यात आहे ना, महागवाड्यातच सगळं गेलं ना ते सगळं. सगळं वाहूनच गेलं आणि गाळ होतं तर सगळं असं पाण्यातच गेलं. इतकी वर्ष ते ओढे शेजारी वाढलं तुम्ही घालवलेली आहे, तुम्हाला असं कधीतरी वाटलं होतं का की हे पाणी इतक्या अक्रळ विक्रळ रूप घेईल? नाही, वाटलंच नव्हतं, वाटलंच नव्हतं आम्हाला की एवढं म्हणजे येईल पाणी, वाटलंच नव्हतं आम्हाला कधीच नव्हतं. आता पुढचा विचार करताना खरंच काही दिसतंय का? दिसतंय, आता दिसतंय, भरपूर काही दिसतंय. पण आता काय करणार ना, जेव्हा आपलं अधिकारी लोक घेतील काहीतरी आम्हाला कुठंतरी, बाबा येथून नको, ह्या प्रत्येक वेळेस जीवाला हानी कुणाच्या म्हणून जर आम्हाला कुठं त्यांनी दिलं तर आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीचा. पुरानंतर 2 दिवसांनीही जनजीवन मार्गावर येताना दिसत नाहीये. कुठे सामानाचा खच पडलाय तर कुठे दुःखाचा डोंगर उभा राहिलाय. दांडेकर पुलाजवळ राहणाऱ्या उषा या लग्न झाल्यापासून याच घरात राहत आहेत. आपल्या एकुलत्या एक मुलाला त्यांनी धुणे भांडे करून मोठं केलेलं आहे. तीळ तीळ गोळा करून त्यांनी त्यांचा संसार उभा केला. मात्र आता रिकाम्या भिंतीखेरीज त्यांच्याकडे काहीही राहिलेलं नाहीये. ही कहाणी केवळ एका उषाची नाहीये, अजून अशा अनेक उषा आपल्याला इथे सापडतात. पाणी ज्याला आपण खरं तर जल म्हणतो, जीवन म्हणतो, ह्याच पाणीचा जेव्हा रौद्र रूप धारण करतं तेव्हा काय होतं याचा प्रत्यय आपल्याला सांगली, सातारा, कोल्हापूर इथे आलेल्या महापुराने दिलेला आहे. एकदा महापूर येऊन संपलेलं नाहीये महाराष्ट्राला. मला असं वाटतं कदाचित ही पहिल्यांदाच वेळ असेल की जेव्हा दुसऱ्यांदा पुण्याला पुन्हा महापुराला सामोरं जावं लागलेलं आहे. एकदाचा महापूर, त्याचा तडखा आणि परत दुसरा महापूर, अशा ह्या सगळ्या महापुरातून अनेक वेळा त्याच त्याच लोकांना जावं लागतंय हे आपल्याला दिसून येत आहे. कधी काळी या पुरातून, या पाण्यातून वाचलेली आपल्याबरोबरची उषा आहे, हिला
पुन्हा या पुराला जे आहे सामोरं जावं लागलं. उषा, पहिला महापूर आला तेव्हा काय झालं होतं? तेव्हा मी खांद्या इतक्या पाण्यातनं, म्हणजे माझी मुलं बाहेर होती म्हणून ते वाचले नाहीत. मला मिस्टरांनी पळत येऊन मला घराच्या बाहेर काढलेलं, नाही तर माझी मुलं असतं तर आम्ही कोणीही जगलेलं नसतो. ही दुसरी तिसरी वेळ आहे, म्हणजे सारखंच होतं आहे, दरवर्षी होतंच, पण ह्यावेळेस जास्तच माझी हे झालं, म्हणजे माझं काही म्हणजे काहीच घरात नाही आता सध्या. मी इथं झाले म्हणजे 13 वर्ष झाले मी इथं राहते, पण ही दुसरी वेळ असं होण्याची. प्रत्येक वेळेस पाणी येतं, एवढं नुकसान नाही होत पण घरात पाणी भरपूर शिरतं प्रत्येक वर्षी. पण ह्या वर्षी माझे खूप नुकसान झाले, माझ्या घरात सगळ्या वस्तू होत्या की अशी कुठली वस्तू नाही की माझ्या घरात नाही आहे म्हणून. आणि माझे छोटे छोटे 2 मुलं आहेत, त्यांना मी कसं बसं बाहेर काढले ते माझी मला माहिती आहे. सगळ्या शेजारच्या लोकांनी मला मदत केलेली बाहेर काढण्यात, हे करण्यात, पण मी एकही वस्तू नाही वाचवली शकले. किती वर्षापासून घरामध्ये राहते? मी 13 वर्ष झालं राहते, जसं लग्न झालं तसं मी या घरामध्ये राहते. हो, वस्तू कशा कशा जमा केलेल्या? वस्तू म्हणजे मी धुण्या भांड्याची कामं करत होते, तसे मी 1-1 रुपये कुठं 100 रुपयाची पिशी लावू, कुठं 500 रुपयाची पिशी लावू, ह्या पिशीने मी वस्तू गोळा केल्यात. हप्त्यावर घे कसं घे ह्याने मी सगळ्या वस्तू गोळा केलेल्या होत्या. काही शिल्लक नाही आता, म्हणजे काय म्हणजे फक्त काही म्हणजे नाही, आम्ही अंगाच्या कपड्यासाठी फक्त बाहेर आहे आता. पण कधी कळलं की पाणी येतंय किंवा येणार आहे? कळलं नाही म्हणजे आम्हाला कधी. हे पाणी थोडं जे वाढलं ना, त्यावेळेस माझी छोटी पोरगी ओरडली की मम्मी पाणी येतं, तर तिला मी एवढंही बोलले की बाळा पाणी नाही यायचं. मग पण नंतर मग बायका ओरडल्या की पाणी येतं पाणी येतं, मग 2 मिनिटात बाहेर पडलं की सगळं घरगच भरलं पाणी. शेजारच्यांकडनं कळलं की पाणी येतं? माझ्या मुलीकडनं मला कळलं की मम्मी पाणी येतं. ते खेळत खेळत बाहेर बघितलं त्यांनी, त्यावेळेस मला म्हणले की मम्मी पाणी खूप येतं आता. त्या क्षणिक पहिला विचार काय आला मनामध्ये? त्या क्षणिक पहिला विचार आला की माझ्या मुलांना मला बाहेर काढायचं, बाकी कुठलाच विचार नाही आला. कसं निघालात घराच्या बाहेर? निघलो आम्ही व्यवस्थित, पण नंतरून जो 10 मिनिटात मी खेळ जो पाहिला तर 2 तास मी म्हणजे हे नव्हतं, म्हणजे मला शोध नव्हती, चक्कर येऊन पडली होती मी, म्हणजे मला नव्हतं माहिती. पण मला सगळे म्हणतात की तुला त्रास खूप झाला. फीट वगैरे आली होती मला, म्हणजे असं काय वाटलं जेव्हा पहिल्या क्षणी मुलांना घेऊन इथून बाहेर पडावं लागलं? मला एवढंच वाटलं की बरं झालं माझ्या मुली ती, म्हणजे आम्ही वाचलो एवढंच मला महत्वाचं झालं, बाकीचं काय नाही मला. कुठं थांबलात रात्रभर? मग आम्हाला त्यांनी मंदिर दिलं एक, मग तिथं थांबलो आम्ही रात्रभर. काय विचार आला रात्रभर? काय नाही, झोप अजिबात झोप नव्हती, काय नव्हतं, असं येड्यागत रडत बसले होते 2 तास शुद्धीवर नव्हते. नंतर मग घरच्यांनी समजवलं वगैरे, मग हे झालं. सर काय विचार येतो? काय नाही, आता मी काय करणार ह्याच्या पुढं, कसं मी उभा करणार आता, कुठून पैसा आणणार, हाच विचार म्हणा. लक्षात आलं की घरात पाणी घुसलंय? हो, सगळा विचार आला, कारण मी पुलावर जाऊन पाहिलं ना, त्यावेळेसच माझे हात पाय सगळे गार पडले होते. काय वाटलं आता की मी इथून पुढं आता काय उभा करणार, कसं करणार, माझी मुलं मोठी करणार का मी घराचं बघणार आता, हेच मला एवढं वाटलं. बाकीचं काय, माझ्या 14 वर्ष झाले लग्नाला. एक वस्तू मी एवढ्या 14 वर्षात जमा केलं होतं. आणि मी काही शिक्षण वगैरे माझं काय नाही, मी धुण्या भांड्याची कामं केलेली होती. कुणाची काही मदत झाली काही असं काय? अजून कुणाचीच मदत नाही काय झालेली. येऊन व्हिजिट करून गेले? मी येऊन फक्त नाव लिहून घेऊन गेलेले, बाकी काही नाही झालेलं. आता इथून पुढे मग आता हे पूर्ण घर जवळजवळ गेलेलं आहे. भाड्याचं घर आहे? नाही, आईचं आहे. म्हणजे आई मी गावाला राहायचे, तिथं कामधंदा येत नाही करायला, म्हणून मला आईने इथं येऊन ठेवलं होतं. पण आता हे स्वतःच घर? हो, हे स्वतःच घर आहे. म्हणजे आता पुढचा विचार काही केलेला आहे? आता पुढचा विचार आता काय करणार, आता माझ्याकडे तर 1 रुपया नाही, जेवढे पैसे डागडागिन होते तेवढं माझं सगळं गेलेलं आहे. एवढं 2-3 दिवसाचं जेवण? जेवण म्हणजे त्यांनी भागवलं तसं, पण खाण्यापिण्याची काय, म्हणजे ज्या दिवशी आम्हाला ठेवलं त्या दिवशी आमच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. आमची लेकरवाळा सगळी उपाशी होती. हो, पाहतो. हो, सगळं लक्ष दिलं नाही, नाव घेऊन गेल्यात. आतापर्यंत तुम्हाला काही कुणाचीच मदत झाली? कुणाचीच नाही. अशाच हा एवढ्या कपड्यात मी 3 दिवस झालं अशीच आहे माझी लेकर. विचार काय? आता पुढचा विचार? 2 दिवस झाले, आता कुठे सावरले असतील? आता कुठे आता काय विचार करणार, आता ते देतील तसंच. कारण की माझ्याकडे 1 रुपया नाही, जेवढे माझे डागिन होते पैसे होते तेवढं माझं सगळं वाहून गेलेलं, काही म्हणजे काहीच माझे राहिले. पैसे कपाटात ठेवले? हो, कपाटात. हिचा वाढदिवस आहे म्हणून मी तिच्यासाठी बँकेतनं काढले होते 30-40 हजार रुपये तसेच कपाटात त्याच दिवशी काढले होते. आणि माझ्या मिस्टरांना पण नव्हतं माहिती की हिचा वाढदिवस हिला चेन करायची म्हणून मी काढून ठेवलेले होते. सगळे पैसे गेले, माझं गंठण होतं, साखळीचं गंठण, नेकलेस आहे, सगळा माझा गेलेला आहे. काही म्हणजे काही माझं राहिलेलं नाही. हा येते मी फक्त आता अशीच आहे. आपण ड्रेस दुसऱ्याने दिला माझा, तो ड्रेस चिखलाने भरला होता, बेशुद्ध पडले होते म्हणून मी अशी पडलेले होते म्हणून ते सगळे मी भरले म्हणून हा ड्रेस मला दुसऱ्याने दिलेला आहे. त्या ड्रेसवर मी 3 दिवस झाला आज आहे.
पुढचं काय दिसतं? आता पुढचं काय दिसतं? आता काही विचारच येत नाही पुढचं काय करणार आहे. मुलांची पुस्तकं वगैरे काही नाही, मुलांचं दप सॅक नाही, दप पुस्तकं वगैरे काही नाही. आता सध्या घरात जेवायला भांडं नाही आहे. एक रात्री तर जेवण मिळालं, याच्या पुढचं जेवण ह्याचं पुढचं आता काहीतरी करावंच लागणार आहे आम्हाला. पण कुणी आणून देत आहे, तुम्ही तयार करताय शेजारी पास? नाही, आणून देतात. तयार करायला काही नाही, माझ्या शेगडीचे दोन तुकडे झाले आहेत, माझी टी व्ही वरतून खाली पडलेली आहे. काही नाही, टी व्हीचं बघा तुम्ही, आज सगळा खिळखिळ आहे. काही म्हणजे काहीच असं कुठलीच वस्तू माझ्या घरातून. जेव्हा मला असं वाटत होतं की पाणी कधी संपतं आणि मी माझं घर कधी बघते, काय झालं असेल काय नाही, हे मला एवढं टेन्शन आलं होतं. पण पाणी काही रात्रीच्या 4 वाजेपर्यंत थांबलेलं नव्हतं, पाणी सकाळी 6 वाजता थांबलेलं आहे. त्याच्यामुळं हे दिसलं की आपलं घर कितपर्यंत गेले आणि किती गेले. पहिल्यांदा हळूहळू पाणी आलं, पाणी आल्यानंतर आम्हाला वाटलं नाही की पाणी एवढं जोरात येईल. पण नंतर पाणी एवढं जोरात आलं की अचानक लाट जोरात आले की त्याच्यामुळं सगळे आम्ही पाण्यामध्ये होतो. मग आमचे 2-3 लहान मुलं आहेत, आम्ही फक्त त्यांना पाण्यातून काढायचा प्रयत्न केला, बाकी आम्हाला वस्तू गेल्या त्याचं काही नाही वाटलेलं. आमची मुलं वाचली याचं आम्हाला जास्त आहे. पण हे खरं आहे की हे मी भाड्याने राहते, पण ज्याचं भाड्याचं घर आहे त्याची भिंत तर मजबूत आहे, पण माझा जो संसार होता तो पूर्ण गेलेला आहे. फक्त काय कशाची अपेक्षा नाही आहे की थोडीफार मदत करा, फुल नाही फुलाची पाकळी एवढीच अपेक्षा आहे, बाकी कशाची अपेक्षा नाही आहे आम्हाला. तुमच्या घराचं काय काय नुकसान झालंय आपण मग असे बोललो होतो? माझं तर काय नाही बघा, मी अंगाशी कपड्याशी निघाले, माझं खूप नुकसान झाले, काहीच राहिलं नाही. तुम्हाला पण माहिती नव्हतं की आता पाणी येणार आहे? कसं माहिती, पहिली लाट तर घरात माझ्या, आणि केव्हा ती कपडे काय काढत बसू, पळायचं बघलंय, बघितलं मी वरती काय काढायचं. याच्यानंतर काही मदत तुम्हाला मिळालेली आहे का? कधीच मदत नाही मिळली. म्हणजे आता बी कॅनेलचं पाणी सोडल्यावर घर डुबलं होतं, लिहून घेतलं, फुटू काढला, कोणी रुपया दिला, आता कोण नाही, एका घरासाठी कोण द्यायला लागले. आता पूर्ण सगळ्याचे गेलेत म्हणल्यावर काहीतरी करत्यान, पर चांगली आमची सोय केली पुरं आल्यापासून. लोकांनी चहा पाणी नाश्त जेवण सगळं सगळं सोय केलं, पाणी बिणी सगळं पुरवलं. आपण बघतोय की अचानक आलेल्या या पुरामुळे कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे हे आपण बघू शकतो. इथल्या पूर्ण सगळ्या वस्त्यांमध्ये जी आहे ती या सगळ्याची तयारी जी आहे ती होताना आपल्याला दिसतीये. प्रत्येक जण कपडे साफ करताय, कुणाच्या घरामध्ये गाळ साचलेला आहे, हा गाळ जो आहे तो साफ करण्याचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता की इथलचा महिला वर्ग जो आहे तो कपडे आणि भांडे साफ करण्याच्या ह्या सगळ्या कामकाजामध्ये अतिशय बिझी आहे. वेगवेगळ्या घरांमध्ये आपण बघू शकतो की इथे खूप गाळ जो आहे तो साचलेला आहे. आपण बघण्याचा प्रयत्न करू, जर तुम्हाला बघता आलं तर इथे बघू शकतो आपण की प्रत्येक वस्तू ज्या पद्धतीनं खराब झालेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू बाहेर काढून ठेवण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, इथे प्रत्येक घरामध्ये प्रचंड अंधार आहे. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं जमिनीवर जे आहे ते माती जी आहे ती पसरलेली आहे. एक आणि एक असा प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक भांड्यावर तुम्हाला माती झालेली जी आहे ती दिसून येईल. गॅस सिलेंडर असेल, त्याबरोबरीनं कबर्ड असेल, टी व्ही असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर माती जी आहे ती साचलेली आहे. हे घर जे आहे ते बंद झालेलं आहे. या घरामध्ये ज्या महिला राहत होत्या त्यांच्या मुलाला डेंग्यू झाल्यामुळे त्या इथे नाही आहेत, मात्र तरी आपण बघू शकतो की या घराची अवस्था जी आहे ती कशा पद्धतीनं झालेली आहे. प्रत्येक वस्तूवर तुम्हाला पाणी माती अशा प्रकार दिसतोय. इथे फ्रीज आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. हा फ्रीज जो आहे तो पूर्णपणे निकामी झालेला आहे. त्याबरोबरीनं आपण बघू शकतो की इथलची जी बॅग जी आहे ती कशा पद्धतीनं ओली झालेली आहे. या सगळ्या बरोबरच हा बेड जो तुम्हाला दिसतोय, जो लाकडी आहे, हा केवळ एक प्रतिकात्मक बेड आहे. मात्र गादी, आता ही गादी जी आहे ती तुम्हाला कुठल्याही प्रकारे वापरात दिसणार नाहीये. या बरोबरीनं आपण बघू शकतो की प्रत्येक वस्तूवर जे आहे कशा पद्धतीनं माती जी आहे ती साचलेली आहे. इथे थर आणि थर आपल्याला दिसतोय या प्रत्येक वस्तूवर. या बरोबरीनं फ्लोरिंग, याची फ्लोरिंग जी आहे तीही तुम्हाला दिसत नाहीये खरं तर, कारण याच्या याच्यावर मातीचा जो आहे तो थर साचलेला आहे.
सिलेंडर, हे सिलेंडर तुम्हाला दिसतंय, या पद्धतीनं इथली कुठलीही वस्तू जी आहे ती आता कामी येताना तुम्हाला दिसणार नाहीये, कारण याच्यावर केवळ थर साचलाय असं नाहीये, तर ही ह्या वस्तू ज्या आहेत त्या पूर्णपणे निकामी झालेल्या आहेत. इथे तुम्हाला जी ट्रंक दिसतीये ही, याच्यामध्ये आपण बघू शकतो की ह्या छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत त्या जमा करून ठेवलेल्या आहेत, आणि यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं पाणी जे आहे ते साचलेलं तुम्हाला दिसतंय. या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या जवळजवळ पूर्णपणे निकामी झालेल्या आहेत. त्यामुळे ही केवळ एका घराची स्थिती नाहीये, तर अशा प्रत्येक घरामध्ये घराची जी आहे ती अशा पद्धतीनं स्थिती झालेली आहे. आणि आपण बघू शकतो की ज्यामुळे किंवा ज्या एक एक वस्तू ज्या आहेत त्या आपण जमा करतो, मात्र पुरानंतर याची काय स्थिती होते. एक दिवस झालेला आहे पूर संपून, मात्र असं जरी असलं तरी ह्या एका रात्रीतनं आलेल्या पुराने काय काय हानी केलेली आहे हे आपल्याला सगळ्यांना दिसतंय. आचारसंहिता लागलेली आहे आणि या आचारसंहितेमुळे आपण बघतोय की मदत कार्याला कुठेतरी थंडावलेला आपल्याला दिसून येतोय. कारण आचारसंहिता नसती तर कदाचित मदत कार्य खूप जोरामध्ये झालेलं असू शकतं, कारण अजूनही या घरांचे जे आहेत ते केवळ मुआयने केले गेलेलं आहे. लेखी कागदोपत्री कुठलाही व्यवहार इथे झालेला आपल्याला दिसून येत नाहीये. यांचे कागदपत्र जे आहेत ते कुठल्याही प्रकारचे, म्हणजे बऱ्याच घरांमध्ये कुठलेही कागदपत्र शिल्लक राहिलेले नाहीयेत. हे कागदपत्र आता कसे मिळवणार आहेत हाही एक खूप मोठा प्रश्न आहे, कारण बिना कागदपत्रांचं रजिस्ट्रेशनही शक्य होणार नाहीये. अशा या सगळ्या स्थितीमध्ये दोन दिवस होतील, चार दिवस होतील, आणि नंतर मीडियातनं हे जे सगळे हा सगळा मुद्दा जो आहे तो बाहेर पडेल, आणि हा मुद्दा बाहेर पडल्यानंतरचं जे नुकसान आहे ते यांना खरं तर भोगावं लागणार आहे, हे आपण याचा अंदाज आपण बांधू शकतो. कारण निवडणुका तोंडावर आहेत, या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सामान्य माणसाचे प्रश्न हे मीडियामध्ये आणि मीडियाबरोबरच राजकारणी लोकांच्या किती अजेंड्यावर असणार आहे ही बघण्याची गोष्ट आहे. कारण पूर जरी एक दिवसाचा असला, पाणी जरी एक दिवसाच्या निमित्ताने घरामध्ये आलेलं असलं, तरी पूर्ण आयुष्याची कमाई जी आहे ती आपण बघू शकतो की जवळजवळ वेठीला लागलेली इथे दिसून येते. पुण्याच्या एका वस्तीचा हा एक रिपोर्ट आहे. याच्या पुढेही जाऊन आपण बघू शकतो की जर एका वस्तीचा हा रिपोर्ट असेल तर वेगवेगळ्या वस्तींमध्ये जिथे काही पाणी घुसलेलं आहे तिथली किती लोक अफेक्ट झालेली आहेत याची आकडेवारी अजून समोर येताना आपल्याला दिसत नाहीये. अनेक लोक त्यावेळेला रस्त्यावर उतरले होते, एकमेकांना ते मदत करत होते, मात्र मीडिया नंतर आणि या घटनेनंतर या घटनेचे जे आपत्तीग्रस्त लोक आहेत यांना कशा प्रकारे मदत केली जाईल हा एक खूप मोठा प्रश्न इथे तयार होताना आपल्याला दिसतोय. आता येताना आम्ही ज्या गोष्टी काही बघितलेल्या आहेत तुम्हाला कदाचित अंदाजही येऊन जाईल की प्रत्येक जण कपडे धुण्यामध्ये व्यस्त आहेत. आता हे कपडे धुण्यामध्ये व्यस्त असताना पुढची जी काही पावलं आहेत ती कशी उचलली जाणार आहेत, आणि इथे असणारा वर्ग जो आहे हा आपले पोट हातावर घेऊन जगणारा वर्ग आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची संपत्ती आपण ज्याला म्हणतो ती कुठली असेल तर ही घरामध्ये होती. यामध्ये असलेले दागदागिने असतील, पैसे असतील, ह्या सगळ्याची जी आहे ती विल्हेवाट लागलेली आहे, आणि आता परत शून्यावर ही लोक आलेली आहेत. या शून्यातून हे कसे पुढे जाणार आहेत, आणि त्याबरोबरीनं पुढे जाताना शासन असेल, प्रशासन असेल, आणि येणाऱ्या निवडणुका या खरंच यांना मदत करणाऱ्या ठरणार आहेत का, कारण आचारसंहिता लागलेली आहेत आणि दोन दिवसानंतर आपण बघतोय की इथे जे आहे मदत कार्य जे आहे ते जवळजवळ थंडावल्यासारखं आपल्याला दिसून येते. कारण आपण बघतोय की आचारसंहितेमुळे आता जवळजवळ हे मदत कार्य जे आहे याला थोडा का होईना पण वेग जो आहे तो अतिशय मंदावलेला आहे. एक दिवसाच्या रात्रीचं जेवण जे आहे ते इथे पोहोचलेलं आहे, मात्र त्या एका दिवसाच्या जेवणाच्या नंतर आपण बघतोय की नंतरच्या जेवणाचं काय आहे. कारण ज्यांची घराच्या घरं उद्ध्वस्त झालेली आहेत त्यांना एक ताट किंवा वाटी ही जेवणासाठी नाहीये त्यांच्याकडे. अशा ह्या परिस्थितीमध्ये सरकार असेल, सामाजिक संस्था असतील किंवा कार्यकर्ते असतील हे कशा पद्धतीनं मदत करणार आहेत, कशा पद्धतीनं ते एकमेकांना सपोर्ट करणार आहेत ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण निवडणुकांमध्ये आपण बघतो की वेगवेगळे प्रश्न जे आहेत यांची चर्चा केली जाते, मात्र सामान्य माणसाचे प्रश्न जे आहेत ते फारसे चर्चिले जात नाहीत. हा मुद्दा जो आहे जो आपण बघतोय की पुणे जे आहे हळूहळू मुंबईची स्थिती मुंबईसारखं होत आहे का, मुंबईचं ते स्पिरिट पुण्यामध्ये येऊ बघतंय का, आणि या स्पिरिटचा
आता कोण फायदा घेणार आहे हे सगळे प्रश्न जे आहेत ते येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला समोर दिसतील. आणि जर हे प्रश्न राजकीय नेत्यांच्या अजेंड्यावर नसतील तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपण नक्की कुठले लोकप्रतिनिधी निवडून देणार आहोत आणि कुठल्या पद्धतीचं पुणे जे आहे याचा आपण विचार करतोय हेही सगळं आपल्याला येत्या काही काळामध्ये दिसून येईल. मात्र आजची जी आपत्ती आहे या आपत्तीमुळे तयार झालेले हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची या सगळ्या विवंचनेत हा पूर्ण वर्ग असलेला आपल्याला दिसून येतोय. येत्या काही काळामध्ये आपण ह्या सगळ्याचा रिपोर्ट जो आहे तो देणारच आहोत. मात्र हा रिपोर्ट देत असताना हा पूर जो आहे किंवा याची जी आपत्ती जी आहे ती केवळ एका शहराला बसलेली नाहीये. ग्रेटा जी UN मध्ये काही भाषण करते आहे ती काही सांगू बघते आणि ती प्रश्न विचारते की आमचं बालपण तुम्ही हिरावून घेत आहात. हे बालपण हिरावून घेताना आपण बघतोय की याला आपण जबाबदार आहोत का किंवा येत्या काही काळामध्ये आपण जबाबदार असू शकतो का असं तुम्हाला वाटतंय का? कारण ही घटना जी आहे ती केवळ पुण्यापुरती मर्यादित नाहीये, केवळ मुंबईपुरती मर्यादित नाहीये. ही केवळ 4-2 लोक नाहीये ज्यांना या महापुराचा तडाखा जो आहे तो बसलेला आहे. ही हा तडाखा जो आहे तो पूर्ण व्यवस्थेला आहे आणि तुम्हा आम्हालाही आहे. इथली स्थिती तुम्ही बघू शकता. इथे प्रत्येक ठिकाणी कपडे वाळत आहेत, प्रत्येक ठिकाणी भांडे घासत आहेत. कारण जेवढं काही तोडकं मोडकं शिल्लक आहे ही सगळी वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र हा प्रयत्न तोकडा पडणार आहे का? व्यवस्था याला किती जबाबदार आहे? प्रशासन याला किती जबाबदार आहे? आणि या बरोबरीनं तुम्ही आम्ही या सगळ्याला किती जबाबदार आहोत? येणाऱ्या शहरीकरणामध्ये असेल, नागरिकीकरणामध्ये असेल आणि त्याबरोबर शहरी व्यवस्थांमध्ये पडणारे हे जे ताण आहेत यांचा प्रश्न जो आहे हा कुठेतरी राजकीय लोक राजकारण बाजूला ठेवून ऐरडीमध्ये आणणार आहेत का की केवळ राजकीय आपल्या निवडणुकांसाठी किंवा काही खुर्च्यांसाठी हे प्रश्न बाजूला पडणार आहेत? या सगळ्याचा विचार जो आहे तो तुम्हा आम्हाला करायचा आहे. तुर्तास या ग्राउंड रिपोर्ट बरोबर आपण इथेच थांबूया. नमस्कार.